बाळासाहेब ठाकरे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त पंढरपुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले असून यावेळी पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे पूजन करून गोरगरिबांना ब्लँकेट साड्या वाटप करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम शिवसेना नेते प्राध्यापक माननीय शिवाजीराव सावंत सर, माननीय साईनाथ भाऊ अभंगराव, माननीय संभाजीराजे शिंदे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे पूजन करून शिवतीर्थावर ब्लँकेट व साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे। पंढरपूर शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना नेते सुधीरभाऊ अभंगराव रवींद्र मुळे यांनी दिली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती निमित्त यांच्या कार्यक्रमानिमित्त आमचे नेते शिवाजीराव सावंत, माननीय साईनाथ भाऊ अभंगराव व संभाजीराजे शिंदे व इतर माझे मित्र संगमर उद्या 11 वाजता कार्यक्रमाचे निवेदन करणारे येणार आहे शिवतीर्थावर। बाळासाहेबांच्या प्रतिमेची पूजा होईल, त्याच्यानंतर इतर गरजू लोकांना साड्या आणि ब्लँकेट वाटपचे कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा आहे, काही 6 वाजेपर्यंत अशी स्पर्धा चालू राहतील। प्रत्येक शाखेला कार्यक्रमाची भेट देण्यात येणार। हिंदू हृदय सम्राट मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्या 23 जानेवारी निमित्त त्यांची जयंती आहे। तर पंढरपूर शहरामध्ये जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे। आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय तानाजी सावंत यांच्या आदेशाने शिवसेनेचे समन्वय प्रमुख शिवाजी सावंत हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या समवेत आमच्या जिल्ह्याचे नेते माजी जिल्हा प्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव आहेत, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे आहेत, तसेच आमच्या शहरातील जिल्हा उपप्रमुख सुधीरभाऊ अभंगराव, आमच्या तालुक्याचे तालुका प्रमुख महावीरजी देशमुख, आमच्या शहरातील उपशहर प्रमुख म्हणलं तर तानाजी मोरे आहेत, वनारे आहेत, सावंतराव आहेत, अभी वाळके आहेत, बाबा अभंगराव आहेत, सचिन बनपट्टे आहेत, समाधान आगटराव आहेत, असे सर्व उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तसेच आमच्या पंढरपूर शहरातील महिला आघाडी, युवा सेना ह्या सर्वांनी मिळून उद्या विविध कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। ह्या कार्यक्रमानिमित्त उद्या ठीक 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन होईल, त्यानंतर माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन होईल। आणि पंढरपूरमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊन काळ आहे, माणूस हैराण झालेला आहे, माणसाला जगायचं कसं ही पंचायत झालेली आहे। हीच नस आमचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत असतील, शिवाजी सावंत असतील, साईनाथ भाऊ अभंगराव असतील, या कार्यक्रमानिमित्त आम्ही बाकीचे कार्यक्रम कॅन्सल करून पंढरपुरातील गोरगरीब जनता असल, महिला असल, यांच्यासाठी आमच्या कुवतीप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ब्लँकेट वाटप ठेवलेलं आहे, साड्या वाटप ठेवलेल्या आहे। आघाडीच्या युती सेनेनं सुद्धा रांगोळी स्पर्धा घेतलेल्या आहेत, त्यानिमित्त विविध बक्षिसं ठेवलेले आहेत, तो सुद्धा कार्यक्रम आहे। तसेच पंढरपूर शहरामध्ये प्रत्येक शाखेमध्ये माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पूजन ठेवलेले आहेत, विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत। तरी मला पंढरपूर येथील जनतेला आवाहन आहे की या सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या जयंतीनिमित्त जे सामाजिक कार्यक्रम उद्या ठेवलेले आहेत, सर्व पंढरपूर शहरवासी असतील, शिवसैनिक असतील, शिवप्रेमी असतील, सर्वांनी उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करीत आहे।